नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण चांगलंच तापणार असल्याचं दिसत आहे। नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देण्यासाठी आणखीन मुदतवाढ देऊ नये अशी मागणी नगर तालुका महाआघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा उपोषण छेडण्याचा इशारा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना निवेदनात देण्यात आलाय। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, शरद झोडगे, संपत म्हस्के, बाळासाहेब गुंजाळ, गोविंद मोकाटे, राजेंद्र भगत, संदीप गुंड, डॉक्टर दिलीप पवार, रामदास बोर, प्रवीण कोकाटे, विठ्ठलराव काळे, गुलाब शिंदे, रवींद्र भापकर, पोपट निमसे, प्रवीण गोरे आदी उपस्थित होते। निवेदनात म्हटलं आहे की नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी 12 मुद्द्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। त्यांना दिनांक 20 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्यांना पुन्हा 2-3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। त्यांना म्हणणे मांडण्यास मुदतवाढ दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार सुरू झाला आहे। बाजार समितीच्या आवारातील भूखंडाचे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर करारनामे करीत आहे। बेकायदेशीरपणे बिगर शेती प्लॅन पुन्हा करणे आणि सुस्थितीतील इमारती पाडण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे। त्याचप्रमाणे कर्मचारी भरती, सातवा वेतन आयोग आणि इतर काही आर्थिक बाबी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे। त्यांना पुन्हा म्हणणे मांडण्यास अजिबात मुदतवाढ देऊ नये। इतर कारनामे आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध करावा। त्यांना पुन्हा मुदतवाढ दिल्यास बुधवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये उपोषण करण्यात येईल। याबाबत कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असं निवेदनात नमूद करण्यात आलंय। या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।